नमस्कार मित्रमैत्रिणींनो नेहमी लक्षात ठेवा शरीर निरोगी राहण्यासाठी काही टिप्स मुळ्याचा रस आठवड्यातून हो एकदा ते दोनदा प्यायल्याने पित्ताचे खडे बनणं थांबतं ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावं याचा त्यांना खूप फायदा होतो हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते आणि या हळदीचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा पोटदुखी असल्यास शाबुदाणा बनवून सकाळी किंवा संध्याकाळी खावा काही दिवस वापरल्यानंतर पोट बरे होण्यास मदत होते नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात दही जास्त खा जेणेकरून सुरकुत्या कमी पडतात दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आगीचे राख दातांवर लावा आणि दात घासा त्यामुळे तुमचे दात पांढरे होतील दुधाशिवाय चहा पिल्याने लठ्ठपणा कमी होतो टोमॅटोची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने तुमचा चेहरा चमकतो रोज गव्हाची चपाती खावी यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य चांगलं राहतं भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नका यामुळे पोट खराब होऊ शकतं जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरताही दूर होते खजूर डाळींब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातार पण लवकर येत नाही काळी मिरी तुमची पचनक्रिया सुधारते लसूण भाजून त्यात मध आणि व्हिनेगार मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते या छोट्या छोट्या आरोग्यविषयीच्या टिप्स तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्की वापरू शकता यामुळे तुम्हाला नक्की तुमच्या शरीरासाठी फायदा झालेला दिसून येईल परंतु कोणतीही गोष्ट नक्की प्रमाणामध्ये करत राहा तसेच या गोष्टी करत असताना काळजी मात्र घ्या पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार मात्र आराम आणि हळूहळू खाल्ल्याने बरे होऊ शकतात कोरफडीचा घर पाय आणि हातांवर लावल्याने रात्रीच्या वेळी टास चावण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याचे जे पाणी आहेत ते जर पाणी तुम्ही चघळलीत तर तुम्हाला उलट्या आणि मळमळ होण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते आणि कफही होत नाही त्यामुळे याचं सेवन नक्की करा भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला लागतो जी मुलं अन्न खात नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय करा की पाण्यामध्ये खडीसाखर उकळून त्या मुलांना प्यायला द्या ती मुलं प्यायला आणि खायला नक्की सुरुवात करतील लवंग थंड वातावरणात खावी कारण त्याचा प्रभाव गरम असतो रोज सकाळी पोटी एक सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते खोकला थांबवण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून खावी रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने पोट साफ राहतं लहान मुलांना जर पोटदुखीचा त्रास असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे जगाळण्यासाठी द्या त्यामुळे वेदना कमी होतात दुधासोबत मात्र आंबट पदार्थ खाऊ नका ना नाहीतर शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधांचा प्रभाव मात्र लवकर होतो कारल्याची भाजी मात्र आठवड्यातून दोनदा नक्की खा यामुळे त्वचा साफ राहते पाय किंवा अंग दुखत असेल तर गरम पाण्याने ऑंघोळ करा तुम्हाला याचा खूप फायदा होईल लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकोत्या दूर करण्यासाठी डाळिंबीचं सेवन नक्की खरा यामुळे सुरकोत्या कमी होण्यास मदत होते जर तुमचा आवाज बसला असेल तर आल्याचा रस आणि मध एकत्र करून घ्या जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यावर गुलाबाचा अर्क किंवा परफ्यूम सुगंध लावा त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्यांना द्या दिवसातून फक्त दोन काकड्या खाल्ल्या तर तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास नक्की मदत होते तेव्हा या आरोग्याच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Dann ja,